आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेवर भाजप आणि भीम कायदा संघटनेचा मोर्चा. बाबांना शुद्ध पाणी द्या केली मागणी. कुरुंदवाड नगरपालिकेला आज भारतीय जनता पार्टी आणि भीम कायदा संघटनेनं घेरलं, प्रचंड घोषणा दिल्या आणि निषेध केला. कुरुंदवाड शहरात अशुद्ध, अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे आज काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढला. मुख्य अधिकारी नागेंद्र मुतकेकर आणि पन्हाळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि लोक पीत असलेलं पाणी आता मुख्याधिकाऱ्यांनी प्यावं असा संताप व्यक्त करत त्यांनी टेबलवर पाण्याच्या बाटल्याच ठेवल्या. दुर्गंधीयुक्त पाणी पाहून जनता संतापली आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. सुनील कुरुंदवाडे, नेते आयुब पट्टेकरी, महेश निकम, आयुब पठाण आदींनी इतके प्रश्न विचारले, अधिकारी उत्तर देताना हद्दबल झाले होते. खराब आणि दूषित पाणी पाजून लोकांना मारणार आहात का असा गंभीर प्रश्न सुनील कुरुंदवाडे आणि आयुब पट्टेकरी यांनी केला. अखेर आमच्या कामात सुधारणा होईल, पाणी स्वच्छ मिळेल असं जुजबी उत्तर मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिलं. कुरुंदवाड नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि लोकांना घाणेरडं पाणी प्यावं लागत आहे. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.